आमचा उद्देश हा नाही की आम्हाला काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही घेताव कार्यक्रम, तुमचं काय असं बरंच काही काही ऐकायला येते, पण महिलांना पुरेपूर माहिती असावं. बघा तुम्ही जग किती पुढे गेलंय, आपण काही नाही. आता तुम्ही बघा, संक्रांतीसाठी चांगलं लग्न हे असं जर काही कार्यक्रम असलं तर येतं एवढं चांगलं. संक्रांतीसाठीच बघा तुम्ही किती चांगली साडी, किती चांगलं सगळं. असं कधीतरी आपल्याला राहायला मिळतंय का? निमित्त आलं कसं आहे की संस्कृतीनं सुद्धा काही निमित्त लावून दिलेत महिलांसाठी. प्रत्येक दिवशी तर काम असतंच असतंय, काम काम काम, सतत काम. आणि लहान्यापासून मोठ्यापर्यंत कसं की आपल्यालाच कामं सांगते. साधं बघा तुम्ही, आपण स्वयंपाक जरी करत असलो, स्वयंपाक करत असलो आणि आपलं जर 4-5 महिन्याचं लेकरू जर असलं, दातं काढत असलेलं 5-6 महिन्याचं लेकरू, आणि ते जर लेकरू जर संडास जरी केलेलं असलं, तर आपण भाकरी करत असताना जे पीठ आपल्या हाताला लागलेलं असतं तसंच ओरबड सोरबड करायचं आणि ते राख टाकायची, तसंच मग का धुलं धुलं नाही धुलं पुन्हा स्वयंपाकाला बसायचं. किती आरोग्यासाठी घातक आहे. पण तिथंच जर त्या लेकराचा बाप जर थांबलेला असला तर त्या लेकराला करत नाही. कारण कसं की आपण स्वतःच म्हणत असतो बापरे हे काम असं तसं लावावं. समजा एखादी आपल्या घरातलाच घडी जर झाडून काढत असला, अंशेजारच्या जर बाईनं बघितली झाडून काढलं आलेलं, अगं बाई काय नाही आता खरं आणि नका ते घर झाडलं आलं सगळी सुखदुःख बघा. त्या आता कसं की सुखदुःखाची बातमी एवढ्या लवकर पोहोचते का नाही. किती म्हणजे ते आरोग्याला घातक असते. आपण हात धुलेलं नसते काही नाही, तसंच मग ते लेकराचा गुन्हा हे करायचं, तसंच राग तिथंच सगळं आणि पुन्हा पीठ चिंबायला चालू. आणि मग जर काम जर वाटून घेतली, समजा बघितलेलंही असलं, तर कारण ती कसं आपण लावलेली सवय आहे की पुरुषाला दोष देऊन चालत नाही, ती आपण लावली आहे सवय. प्रत्येक काम उठून आपणच करायचं, प्रत्येक काम आपणच उठून करायचं. आणि बघा राहिलेलं रात्रीचं शिळं सुद्धा आपणच खायचं, कारण ताजं त्यांना वाढलं जातंय शिळ्या भाकरी. आणि कोरभर जरी अर्धी जरी रात्रीची असली, दुपार सकाळपासून अर्धी राहिलेली असली, काय नाही घरामध्ये एखादी त्यांच्या पुरती टाकायचे माझ्या पुरती आहे. कारण कसं की एवढे कामं पडलेली असते, कामं आपल्याला लवकर 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 करायची असते आणि त्या कामासाठी आपण पोटभर असं जेवण सुद्धा करत नाही. शिवाय तुकडा तेवढा आपण खातावून चांगलं ताजं तेवढं पुरुषांना, मग त्याच्यामध्ये लेकरं आली आणि मग लेकरं ती अर्धी उरलेली असली, एखाद्या लेकरांनी जर म्हणलं मलाही भूक लागली तर झालं त्या दिवशी तर जेवण दि गेलं त्या लेकरांना. पण कसं ही लागलेली सवय आहे आपणाला. आणि बघा तुम्ही कित्येक महिला आता इतक्या जमा झाल्यात, मला वाटत नाही की प्रत्येकीचं शिक्षण 10वीपर्यंत झालं असं. प्रत्येकीचं शिक्षण 10वीपर्यंत 7 विषयात बहुतेक पुढच्या, कारण कसं की काही तरुण पोरी पण दिसू लागले 8वी 9वी 10वी. बस 10वीला गेलं समजा कुठं काम करत असताना किंवा शाळेला जात असताना आपसामध्ये कुठं जर दिसली काय नाही फुला पोरगी चांगली दिसू लागली आहे घर चांगलं, मग कशाला जाऊ द्यायचं. 16व्याच वर्षी सुरू झालं ते गडगडानं तिच्यासोबत, चांगली आहे पोरगी कामाला पण आहे, मग चला चांगलं घर मिळालं म्हणून दिलं. तिचं तिच्या शिक्षण सुद्धा बंद झालं. शिक्षणाचंही तिला तिला विचारलं जात नाही की बाई तुला शिकायचंय का, पुढचं काय, काहीच नाही. आत्याचं घर मिळालं म्हणून दिलं, मामाचं घर आलं म्हणून दिलं, आपसातले सोयरे होते म्हणून दिलं झालं. पण तिला विचारलं सुद्धा जात नाही तुला कुठं शिकायचंय का, तुला काय करायचंय. तिच्या मनाचे कुणीच निर्णय येत नाही. आता कसं की इथं सुद्धा कित्येक असतील ज्याला की काहीतरी करायचं होतं पण काय करू. डीएड एक एक वर्ष डीएड झालेल्या पोरी सुद्धा चला लागल्या डीएड ला. पण बघा कित्येक पोरांचं डीएड करून हे पहिलं वर्ष असताना दुसऱ्या वर्षात तिला शिक्षण सुद्धा घेऊ दिलं जात नाही. एकदा दिलं लग्न करून बस. तर आणखी बरंच काही आपल्याकडं मॅडम आहेत आणखी सविस्तर बोलणाऱ्या, शोभाताई पण अध्यक्ष आहेत आणि सर पण थोडस बोलतील. तर मी माझं बोलणं इथंच थांबवते आणि गोजनेताईंना विनंती करते की तुम्ही पण मार्ग